हॅलो एवरीवन, नाव वी विल से सॉल्विंग अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके ओके, आतापर्यंत आपण बरेचसे बेसिक टॉपिक्स बघून झालेले आहेत आत्तापर्यंत आपले लिनियर अल्जेब्रामधले. ओके, आता जे लिनियर इक्वेशन्स आपण जे सॉल्व्ह करतो ते कसे सॉल्व्ह करतो ते आपण इथे बघूया. ओके, आता लिनियर इक्वेशन्स म्हणजेच काय? आपल्याला एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अप टू सॉरी इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट, ह्या टाईपमधले ज्या इक्वेशन्स असतात त्याला आपण काय म्हणतो तर एक लिनियर इक्वेशन्स बोलतो, राईट ना? युअर कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय युअर एक्स ऑर एनी मल्टिपल. ओके, तर हा जो पॉईंट आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर लिनियर इक्वेशन्स बोलतो. आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजेच काय करणार आहे तर एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्रीच्या ज्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू म्हणजे काही व्हॅल्यूज असतील त्या फर्स्ट आपल्याला फाइंड कराव्या लागतात. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलंय बघा. हिअर वी कन्सिडर अ सिस्टीम ए एक्स इज इक्वल टू बी वेअर ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिलंय ए वन वन ए वन टू अप टू ए वन ए वन अप टू एन आणि सेकंड मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला. म्हणजे असं हा पूर्ण एक आपल्याला एक एन बाय एनचा मॅट्रिक्स दिलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक एक्स मॅट्रिक्स दिलेला आहे, तो काय आहे तर एक्स वन एक्स टू अप टू एक्स एन पर्यंतच्या व्हॅल्यूचा हा एक सेकंड मॅट्रिक्स दिलेला आहे. आणि बीची व्हॅल्यू काय दिली आहे? बी वन बी टू अप टू बी एन. हा एक जनरल आपल्याला एक मॅट्रिक्स आहे असं कन्सिडर करूया. ओके, नाव वी हॅव टू फाइंड अ सोल्युशन्स फॉर दिस लिनियर इक्वेशन्स, मीन्स यू हॅव टू फाइंड युअर एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री व्हॅल्यूज अप टू एक्स एन. ओके, आता ह्या ठिकाणी काय सांगत आहे, वी कन्सिडर अ इझिएस्ट केस ऑफ द सिस्टीम टू सॉल्व. फर्स्ट केस कोणती आहे तर बघा, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ओके, हे आपण मागे काही मागच्या इयरमध्ये बघितलं होतं की आपण एखादं जर लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे तर त्याला आपण अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये करतो, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करतो आणि जो काय कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असतो त्या एक्स वनची व्हॅल्यू असायची किंवा एक्स टूची व्हॅल्यू असायची. म्हणजेच काय करणार आहे, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये जो संपूर्ण ट्रँगल आहे त्याचा जर वरचा जो तुमचा डायगोनलच्या वरचा भाग जो आहे तो काय असणार आहे तुमचा कॉन्स्टंट असतो सॉरी तिथे तिथं काही ना काहीतरी तुमच्या व्हॅल्यू असणार आहेत. आणि बॉटमचा जो ट्रँगल आहे तुमचा मॅट्रिक्सचा तो किती असणार आहे? झिरो झिरो. ओके, अप्पर ट्रँग्युलर. लोअर ट्रँग्युलर म्हणजेच काय असणार आहे तर बॉटमचा जो डायगोनलच्या बिटवीनचा खालचा जो पार्ट आहे, म्हणजे सपोज हा डायगोनल कन्सिडर केला, ह्या डायगोनलचा हा जो लोअर पार्ट आहे तो तुमचा काय असणार आहे तर व्हॅल्यूज असणार आहे. आणि अप्पर ट्रँगलला काय असणार आहे तर झिरो व्हॅल्यू असणार आहे. तर काय करावं लागणार आपल्याला की आपला जो मॅट्रिक्स आहे त्याचं कन्वर्जन अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. वेन यू कन्वर्ट युअर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स देन दॅट टाइम काय सांगू शकतो आपण, दस द सिस्टीम लुक्स ॲज फॉलोज. तर हा आपल्याला दिला हा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे तो आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, तो अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स इन टू युअर एक्स एक्स वन एक्स टू अप टू एक्स एन आणि त्याच्यानंतर बी इज इक्वल टू काय सांगतो आपण बी वन बी टू अप टू बी एन ही ह्या व्हॅल्यू आहेत, राईट ना? तर आपल्याला काय करायचं, व्हेन यू आर सॉल्विंग दिस इक्वेशन त्यावेळेला आपल्याला काय करू लागणार आहे, दिस सिस्टीम सॉल्व बाय द बॅकवर्ड सबस्टिट्युशन मेथड. दॅट इज फर्स्ट वी हॅव टू फाइंड एक्स एन इज इक्वल टू सॉरी एक्स वन इम्प्लाइज काय सांगितलं आहे, एक्स एन इज इक्वल टू बी एन डिवायडेड बाय ए एन एन. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला जर एक्स एनची व्हॅल्यू फाइंड करायची, लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी आपण काय करतो, म्हणजे आपण व्हेन यू आर सॉल्विंग क्वेश्चन्स त्यावेळेला काय करतो की दिस रो अँड मल्टिप्लाय बाय युअर दिस कॉलम, राईट ना? मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करतो कसं माहिती आहे ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम वगैरे. ओके, त्याचनुसारमध्ये आपल्याला काय करणार आहे, ह्या ठिकाणी आपल्याला जो मल्टिप्लिकेशनला जो कॉलम दिलेला आहे तो सिंगल मॅट्रिक्स आहे. ओके, म्हणजे एकच सिंगल लाईन दिलेली आहे आपल्याला. आणि जो आपल्याला मल्टिपल जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ कंपोनंट्स अवेलेबल आहेत, म्हणजे एकतर थ्री बाय थ्रीचा असेल, फोर बाय फोरचा असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. इथे ह्या ठिकाणी आपल्याला एन बाय एनचं दिलेलं आहे. ओके, तर ह्या ठिकाणी ज्यावेळेला आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेला आपण फर्स्ट काय करावं लागणार आहे, यू हॅव टू फाइंड युअर एक्स एन फर्स्ट. वाय? बिकॉज ऑल द टर्म्स इन दिस रो आर झिरो एक्सेप्ट युअर लास्ट कंपोनंट, राईट? सो दॅट्स वाय यू हॅव टू फाइंड एक्स एन फर्स्ट. दिस विल बी मोर इझियर फॉर यू. व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर एक्स एन? एक्स एन इज इक्वल टू बी एन डिवायडेड बाय ए एन एन. ओके, सॉरी, सो दॅट्स वाय एक्स एन इज इक्वल टू आपल्याला काय मिळतंय, बी एन डिवायडेड बाय ए एन एन व्हॅल्यू आपल्याला मिळते. नेक्स्ट यू हॅव टू फाइंड व्हॉट
xn minus 1 is obtained by solving second last equation. If you are multiply this row with your this column, then that time you have to find your xn minus 1. Okay? आणि त्याच्यानंतर नेक्स्ट रो मल्टिप्लाय केल्यानंतर थर्ड तुमची व्हॅल्यू मिळत जाईल. म्हणजेच काय करणार आहे, आपल्याला फाइंड करताना बॉटम पासून टॉप पर्यंतचे सर्व एक 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 व्हॅल्यू फाइंड करता येणार आहे. ओके, तर कशा फाइंड करायचे ते आपण एखादं क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया, त्याच्यानुसार आपल्याला कळूनच जाईल. ओके, आता फर्स्ट आपल्याला काय करायला सांगितलंय बघा, कन्सिडर द फॉलोइंग सिस्टीम. एक सिस्टीम आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक्स वन, एक्स टू आणि एक्स थ्री हे ह्या व्हॅल्यू आहेत आणि इज इक्वल टू आपल्याला 7, 4 आणि 12 दिलेले आहेत. आता ह्या जे इक्वेशन्स दिले, तीन इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत, ते तीन इक्वेशन्स आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण शो केले तर कसे होणार आहेत. फर्स्ट लक्षात घ्या, तुम्ही सिक्वेन्स चेंज करायचं नाही. एक्स वन, एक्स टू आणि एक्स थ्री सेम ॲज दॅट ऑफ, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इथं झिरो असणार आहे मल्टिप्लाय बाय एक्स वन, राईट ना. झिरो इंटू एक्स वन प्लस टू इंटू एक्स टू प्लस फोर इंटू एक्स थ्री इज इक्वल टू फोर. आता ह्या ठिकाणी एक्स टू आणि एक्स वनची व्हॅल्यूज नाहीत, म्हणजेच काय असणार तिथे मल्टिपल झिरो. झिरो इंटू एक्स वन, झिरो इंटू एक्स टू मायनस 10 इंटू एक्स थ्री इज इक्वल टू 12. सो दॅट्स वाय हे जे कॉन्स्टंट आहेत ते आपल्याला काय करायचे, ह्या ठिकाणी मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचे. फर्स्ट आपला जो काय होता 1, -3 आणि -2, ह्या तिन्ही व्हॅल्यू आपल्या फर्स्ट रो मध्ये आल्या. इज इक्वल टू हा मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म कोणती असणार, सेकंड मॅट्रिक्स विच इज युअर एक्स. सो दॅट्स वाय यू हॅव टू मल्टिप्लाय विथ युअर एक्स वन. ओके, वेन यू आर मल्टिप्लाय विथ एक्स वन, कॉन्स्टंट इज वॉट युअर इज इक्वल टू, कॉन्स्टंट किती आहे तर 7 आहे. सो दॅट्स वाय हिअर 7 विल कम राईट फॉर बी. ओके, नेक्स्ट काय असणार आहे सेकंड रो साठी, 0, 2, 4 आणि एक्स टू आणि नंतर काय असणार आहे 4. सेम ॲज दॅट ऑफ 0, 0, -10 इज इक्वल टू 12 राईट. म्हणजे 0, 0, -10 एक्स थ्री इज इक्वल टू ची व्हॅल्यू किती असणार आहे 10. तर हा जो पॉइंट जो इक्वेशन आहेत आपल्याला ते मॅट्रिक्सच्या नोटेशनच्या फॉर्मॅटमध्ये फर्स्ट कन्वर्ट करावे लागणार आहेत. ओके, ह्या ठिकाणी आपण ज्या वेळेला मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो ह्या इक्वेशन्सनं, ह्या पूर्णपणे इक्वेशनला, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, आपल्याला एकतर अप्पर ट्रँग्युलर अदरवाईज लोअर ट्रँग्युलर. म्हणजे ह्या ठिकाणी अप्पर ट्रँग्युलर मेथड घेतलेली आहे. सो दॅट्स वाय लक्षात घ्या, ह्या ठिकाणी जो आपला हा डायगोनल आहे, डायगोनलचे बिटवीन जे सर्व टर्म्स आहेत ते काय असणार आहेत, 0 असणार आहेत. डायगोनलचे सर्व टर्म्स हे कॉन्स्टंट असणार आहेत आणि त्याच्या डायगोनलच्या बिलोचे जे पार्ट आहेत ते किती असणार आहेत, तर 0, 0 असणार आहेत. ओके, आणि ह्याला आपण काय म्हणतो, अप्पर ट्रँग्युलर. ऑलरेडी ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला देताना अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स दिलेलं आहे. सो दॅट्स वाय आपल्याला या ठिकाणी कोणतेही ऍडजस्टमेंट किंवा कोणतेही ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करण्याची गरज नाही फॉर टेकिंग हिअर 0 अँड 0 अँड 0 राईट. सो दॅट्स वाय ऑलरेडी दे आर गिव्हन अस. सो दॅट्स वाय वी हॅव टू फाइंड ओनली व्हॅल्यूज. ओके, आता ह्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही मल्टिप्लाय कराल त्यावेळेला ओनली आपल्याला काय मिळणार आहे, युअर -10 इंटू एक्स थ्री इज इक्वल टू 12. फ्रॉम दिस फॉर्म्युला वॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्स एन, एक्स एन इज इक्वल टू बी एन अपॉन ए एन एन राईट. सो दॅट्स वाय बी एन इज हाऊ मच, बी एन इज 12 अँड ए एन एन इज हाऊ मच, तर 10 राईट ना, -10. सो दॅट्स वाय एक्स थ्री इज इक्वल टू काय होणार आहे, तर 12 डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू -6.5. दिस इज व्हॅल्यू फॉर युअर एक्स थ्री. If your x3 will be find, then that time you have to put your x3 in your next equation. Next equation is what? 2x2 plus 4x3 is equal to 4. So that's why you have to put your x3 is equal to -6/5. Okay? Then your x2 value is what? x2 is equal to 4 minus 4x3 divided by 2. That's why 4 minus 4, x3 is how much? 6 minus 6 upon 5. So that's why -6/5 divided by 2. Okay, it will be occur here. And tyachyanantar aplyala kay milnar aahe? Simple tyancha multiplication asel, addition asel, je ka operations asel te perform kara. Ani perform kelyanantar jo constant yeil to kay asnar aahe tumcha x2 asnar aahe. Ya thikani aplyala 22/5 ha constant milalela aahe. नेक्स्ट आता आपल्याला व्हॅल्यू कोणत्या कोणत्या मिळाल्या, एक्स थ्री इज इक्वल टू -6/5 मिळाला, एक्स टू इज इक्वल टू 22/5 मिळालेलं आहे. आता वी हॅव टू फाइंड युअर एक्स वन. ओके, देन एक्स वन व्हॅल्यू इज काय काय असणार आहे, तर 7 प्लस 3x2 प्लस 2x3.
ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय केलं, ह्या ठिकाणी एक्स टू ची व्हॅल्यू आहे त्याची पुट केली, एक्स थ्री ची व्हॅल्यू आहे त्याची आपल्याला जी आपल्याला वरती फाइंड झालेली आहे, एक्स थ्री इज इक्वल टू मायनस सिक्स अपॉन फाईव्ह आणि एक्स टू इज इक्वल टू 22/5, त्या व्हॅल्यू डायरेक्टली तुम्ही तुमच्या इक्वेशन मध्ये पुट केल्या. त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर सिम्पल त्यांचं जे काय ऑपरेशन असतील त्या ऑपरेशन परफॉर्म करून घ्यायचे आणि एक्स वनचं आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायचे. एक्स वन इज इक्वल टू हाऊ मच, 89/5 हॅपन इयर ऑकर इयर. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे की ह्या ठिकाणी एक्स वन, एक्स टू आणि एक्स थ्रीच्या ह्या तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहे. म्हणजेच काय झालेलं आहे की आपले हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व्ह करून मिळालेलं आहे. ओके, दिस इज युअर अप्पर ट्रायंगुलर मेथड. ओके, नेक्स्ट इज वन लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर. ओके, वेक्टर वी इज सेड टू बी अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर वी वन वी टू अप टू वी एन इफ वी कॅन बी एक्सप्रेस ॲज वी इज इक्वल टू के वन इंटू वी वन प्लस के टू इंटू वी टू अप टू के एन इंटू वी एन. ओके, वेअर के आय इज अ आर अ स्केलर्स. के काय असणार आहेत, के हे स्केलर्स असणार आहेत, म्हणजेच काही ना काहीतरी तिथे कॉन्स्टंट आपल्याला मिळणार आहे. ओके, एक्झाम्पल दिलेले कन्सिडर, यू वन इज इक्वल टू दिलेला आहे काय आपल्याला 3, 4, 5 आणि 6 दिले आहेत आणि यू टू इज इक्वल टू दिलेला आहे 0, 1, 0, -1 दिलेले. देन 3 × u1 + 2 × u2 इज इक्वल टू हाऊ मच, ही हा कॉन्स्टंट दिला आहे. आता हे आपण कसं परफॉर्म केलं आहे की फर्स्ट यू हॅव टू मल्टीप्लाय 3 विथ युअर यू वन. ओके, सो दॅट्स वाय 3 इज एव्हरी मल्टीप्लाय बाय इच अँड एव्हरी इलेमेंट इन युअर फर्स्ट यू वन. ओके, अँड देन यू हॅव टू ॲड युअर यू टू यू टू, मीन्स यू हॅव टू मल्टीप्लाय बाय 2 विथ युअर धिस ग्रुप अँड सो दॅट्स वाय आफ्टर ॲडिशन ऑफ ऑल दिस टर्म्स देन दॅट टाइम युअर आन्सर विल बी लाईक 9, 14, 15 and 16. ओके, दिस इज ॲक्च्युली पायथॉन कोड फॉर दॅट. काय दिलेलं आहे आपल्याला, एक ॲरे दिलेला आहे, ॲरे आपण जो घेतला आहे, जो आपण गिवनमध्ये घेतलेला आहे तो इथे पुट केलेला आहे. सेकंड आपल्याला बी हा घेतलेला आहे, बी इज इक्वल टू एन पी डॉट ॲरे. ओके, ॲरे हा सेकंड आपल्याला जो घेतलेला आहे 0, 1, 0, -1 तो घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट वी हॅव टू मल्टीप्लाय बाय 3 विथ युअर ए, मीन्स यू हॅव टू मल्टीप्लाय बाय 3 u1. यू वनची व्हॅल्यू कोणती आहे आपण घेतलेली या ठिकाणी ॲरेमध्ये, तर ए इज इक्वल टू आपण काय घेतलेलं आहे, यू वन घेतलेलं आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट वी हॅव टू मल्टीप्लाय बाय 3 विथ युअर ए अँड देन यू हॅव टू मल्टीप्लाय बाय 2 विथ युअर यू टू, मीन्स युअर बी. ओके, अँड देन सायमल्टेनियसली यू हॅव टू ॲड बोथ ऑफ देम. सो दॅट्स वाय झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. ओके, झेड ॲरे आणि आन्सर आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, ॲरे इज इक्वल टू 9, 14, 15 and 16 हा आपल्याला आन्सर मिळणार आहे. ओके, दिस इज कोड. आणि नंतर आपल्याला पुढचा पार्ट दिलेला आहे स्पॅन. ओके, व्हॉट इज मीन बाय स्पॅन आपण ह्या ठिकाणी बघूया. द सेट ऑफ ऑल लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ वेक्टर व्ही वन व्ही टू अप टू व्ही एन इज कॉल्ड एज अ स्पॅन ऑफ वेक्टर्स, दॅट इज स्पॅन इज इक्वल टू व्ही वन व्ही टू अप टू व्ही एन. आणि काय दिलं आहे, इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n के आय व्ही आय. ओके, व्हेअर युअर एन इज बिलॉंग्स टू युअर नॅचरल नंबर्स अँड के आय इज इक्वल टू एफ. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे की जनरेटर्स ऑफ वेक्टर स्पेस दिलेले आहेत. ओके, कन्सिडर द वेक्टर स्पेस व्ही अँड बी व्ही वन व्ही टू अप टू व्ही एन, व्ही आय इज बिलॉंग्स टू युअर व्ही. Then B is said to be a generator set of V. If every vector V in the vector space V belongs to the span V1, V2 up to Vn, that is span V1, V2 up to Vn is equal to V. Then we can say that the set of B is a generator set of V or basis of the V. It is not unique set, but if there are two sets V1, V2, B1 and B2, which are generators of V, then they have to same number of elements. Okay, काय आपल्याला सांगितलेलं आहे की it is not unique. ज्या वेळेला ते युनिक नसतील then that time your set B1 and B2 are the generators of V. Then they have to same number of elements in their system. Right ना? मग आपल्याला पुढे example काय दिलेलं आहे, युअर आर स्क्वेअर दिलेला आहे आणि बी इज इक्वल टू काय दिलेलं आहे, तर 1, 0 and 0, 1. दिस इज अ सेट ऑफ स्टँडर्ड जनरेटर्स. अँड आर एन काय दिलेलं आहे, सेकंड आपल्याला
b is equal to 0 1 0 0 up to 0 0 1 0 0 up to 0 हा आपल्याला दिलेला आहे. ओके, स्टँडर्ड जनरेटर आपल्याला जो असेल तो. दीज आर एन वेक्टर्स आर स्टँडर्ड जनरेटर. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, कन्सिडर 4 3 is equal to 4 in bracket 1 comma 0 plus 3 in bracket 0 comma 1. सिमिलरली फॉर आर थ्री बी इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 and 0 0 1 इज द सेट ऑफ स्टँडर्ड जनरेटर्स. कन्सिडर -2 -7 -47 is equal to -in bracket 1 0 0 plus -7 in bracket 0 1 0 and last one 47 in bracket 0 0 1. ओके, वी मेड द रिमार्क दॅट बी इज नॉट युनिक सेट. कन्सिडर बी 2 3 0 1 इज द सेट इज ऑल्सो सेट ऑफ जनरेटर्स वेक्टर्स फॉर आर स्क्वेअर. देन द 4 3 is equal to 2 into 2 comma 3 plus in bracket -3 in bracket 0 1. द अबो सेट इज नॉन स्टँडर्ड जनरेटर्स ऑफ आर स्क्वेअर. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज ज्योमेट्री ऑफ सेट ऑफ वेक्टर्स. ओके, कन्सिडर द रॅशनल नंबर रियल नंबर्स. देन द व्ही इज नॉट नॉन झिरो बट वेक्टर इन द आर स्पॅन इज व्ही इज इक्वल टू ए सॉरी अल्फा व्ही वेअर अल्फा इज बिलॉंग्स टू युअर आर. मीनिंग ऑफ दिस दॅट द एव्हरी वेक्टर इन आर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम मल्टिपल ऑफ वेक्टर व्ही. द अबोव सेट फॉर्म्स द लाईन फ्रॉम द ओरिजिन टू पॉइंट व्ही. अ लाईन इज अ डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे, कन्सिडर आर स्क्वेअर स्पॅन व्ही वन इज इक्वल टू 1 0 व्ही टू इज इक्वल टू 0 1. मीन ऑफ द स्पॅन इज एव्हरी वेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड सम लिनियर मोर ओवर व्ही वन व्ही टू आर जनरेटर्स. दस ज्योमेट्रिकली स्पॅन व्ही वन व्ही टू आर द सेट ऑफ इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, आता व्हॉट इज द स्पॅन ऑफ 1 1 2 and 3 4. टू चेक व्ही वन इज इक्वल टू 1 2 अँड व्ही टू इज इक्वल टू 3 4 आर द जनरेटर्स ऑर नॉट, हा आपल्याला क्वेश्चन विचारलाय. ओके, सो दॅट्स वाय अल्फा व्ही वन प्लस बीटा व्ही टू इज इक्वल टू 0. ओके, अल्फा इन ब्रॅकेट व्ही वनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 2. सो दॅट्स वाय हिअर पुट हिअर 1 2 अँड नंतर पुढे बीची व्हॅल्यू किती आहे बीटाची, बीटा इन टू व्ही टू, व्ही टू इज 3 4. सो दॅट्स वाय वी हॅव टू पुट हिअर 3 4 विच इज इक्वल टू 0. सो दॅट्स वाय सेट काय मिळाला 0 0. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही टर्म्स मिळाल्या. त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे, मग मल्टिप्लिकेशन पण दिले आणि ऍडिशन पण दिली. फर्स्ट यू हॅव मल्टिप्लाय युअर स्केलर्स विथ युअर ऑल द टर्म्स ब्रॅकेट टर्म बॅक ब्रॅकेटेड टर्म. मग त्यावेळेला काय होणार आहे, अल्फा कॉमा 2 अल्फा आणि इथं काय असणार आहे 3 बीटा कॉमा 4 बीटा. फर्स्ट यू हॅव टू ऍड युअर एक्स कॉर्डिनेट अल्फा प्लस 3 बीटा. ओके, सो दॅट्स वाय अल्फा प्लस 3 बीटा दिस इज युअर फर्स्ट कॉर्डिनेट अँड सेकंड वन इज 2 अल्फा प्लस 4 बीटा. सो दॅट्स वाय सेकंड कॉर्डिनेट इज 2 अल्फा प्लस 4 बीटा इज इक्वल टू 0 0. ओके, अल्फा प्लस 3 बीटा इज इक्वल टू हाउ मच, तर 0. ओके, आणि सेकंड वन काय सांगितलं, अल्फा प्लस 4 बीटा इज इक्वल टू किती मिळाले, 0 मिळाले. ऑन सॉल्विंग गेट वी विल गेट 0 बीटा इज इक्वल टू 0 अँड अल्फा इज इक्वल टू ऑल्सो 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, हे दोन्ही जे इक्वेशन्स आहेत, दिस वन फर्स्ट युअर दिस वन आणि सेकंड वन युअर युअर सेकंड वन, अल्फा प्लस 2 4 बीटा इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 आपल्याला मिळालेले. मग हे जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यानुसार आपण जर सॉल्व केलंय, सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, बीटा इज इक्वल टू पण आपल्याला 0 मिळतंय आणि अल्फा इज इक्वल टू काय मिळतंय, तर 0 मिळतंय. ओके, नाव एक्स कॉमा वाय इज इक्वल टू अल्फा इंटू 1 comma 2 प्लस बीटा इंटू 3 comma 4. युअर एक्स वाय इज इक्वल टू, आता व्हेन युअर ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेले, ते पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्या. काय येणार इथं आपल्याला, अल्फा प्लस 2 बीटा आणि सॉरी अल्फा प्लस 2 अल्फा प्लस 3 बीटा प्लस 4 बीटा
ओके आता ह्या ह्या ज्या टर्म्स आपल्या फाइंड करून झाल्या, त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू जो कॉन्स्टंट आहे तो फाइंड करायचे. ओके आणि हे दोन्ही पण आपण एक्स इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं, अल्फा प्लस 3 बीटा. नंतर वाय इज इक्वल टू काय मिळालं, 2 अल्फा प्लस 4 बीटा. ओके मग ह्या दोन्ही टर्म्स मिळाल्यानंतर वी आर मल्टीप्लाइंग 2 विथ युअर एक्स. सो दॅट्स वाय 2 इंटू अल्फा प्लस 6 इंटू बीटा. आणि त्याच्यानंतर यू हॅव टू सबस्ट्रॅक्ट माय 2x - 4/2 विच इज इक्वल टू आपल्याला किती मिळतोय, बीटा मिळतोय. बीटाची व्हॅल्यू आपल्याला ही मिळते. आणि मग नंतर आपण काय करू शकतो, तर बीटाची व्हॅल्यू जी आहे ती आपल्या एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करा अँड देन यू हॅव टू फाइंड युअर अल्फा व्हॅल्यू ऑल्सो. ओके त्यावेळेला आपल्याला जर ती व्हॅल्यू पुट केली, ती व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर आपल्याला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू मिळून जातात. सर अल्फा आपल्याला या ठिकाणी किती मिळाला, -4x - 3y = 2 ही आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळाली. ओके दज एनी वेक्टर व्ही कॉमा वाय इज बिलॉंग्स टू युअर आय स्क्वेअर, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू किती मिळणार आहे, अल्फा इंटू व्ही वन प्लस बीटा इंटू व्ही टू. हे स्पॅन ऑफ 1, 2 आणि 3, 4 इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला, तर रिअल नंबर्स मिळाले. दिस इज युअर ऍक्च्युअली अ स्पॅन ऑफ युअर 1, 2 अँड 3, 4. ओके स्पॅन वरती 1-5 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पडतो. एक्झाम मध्ये एक्झामला असतोच मोस्टली 5 मार्कासाठी एक क्वेश्चन स्पॅन वरती. ओके त्याच्यानंतर पुढे पॉइंट दिला आहे, वेक्टर स्पेसेस दिलेले आहेत, सबस्पेस दिलेले आहेत. ओके लेट बी द वेक्टर स्पेस ओवर एफ अँड डब्ल्यू इज बी अ सबसेट ऑफ व्ही, देन वी से दॅट डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ वेक्टर स्पेस व्ही. ओके इफ काय कंडिशन दिले, 0 is belongs to your W आणि सेकंड सांगितलेले इफ डब्ल्यू आणि W1 and W2 आर बिलॉंग्स टू युअर W, देन W1 + W2 इज बिलॉंग्स टू युअर W. फॉर अल्फा इज बिलॉंग्स टू युअर F अँड W इज बिलॉंग्स टू युअर W, देन द अल्फा W इज बिलॉंग्स टू W. We define affine hulls dilele, then the set of affine combinations of collections of vector is called as a affine hull of the of that collection. Okay, affine space dilele, it is a set of combined by translating every vector v is belongs to v by alpha is, that is alpha a is equal to ka dilele ahe in curly braces alpha plus v which is alpha is belongs to sorry v is belongs to your v. Okay points to remember madhe kay sangitle, span of zero vectors from point a zero dimensions object which is origin, span of non zero vectors from a line through the origin or dimensions of object or points the origin, the span of the two vectors forms the plane through the origin and the two dimensional object or line passing through the origin or a point the origin. Okay this is all about your span vectors. Okay span tyanantar pudcha point ahe aplyala homogeneous linear system sangitlele. ओके तर होमोजिनियस लिनियर सिस्टीम्स वरती आपल्याला परत आपल्याला ह्या टाईपचे लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व करावे लागतात. ते कसे करायचे ते आपण बघूया, स्टार्ट करून देऊया हा पॉईंट. ओके वी ऑलरेडी सॉ द लिनियर सिस्टीम इन अ मॅट्रिक्स नोटेशन लुक्स लाईक ए एक्स इज इक्वल टू बी, मगाशी आपण जे बघितलं होतं तेच, वेअर ए इज अ कोएफिशियंट ऑफ मॅट्रिक्स, एक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स, एक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ अननोन and B is a constant matrix. In homogeneous system of equation B is equal to 0 matrix to any homogeneous solution system, 0 is trivial solution, thus all the solutions pass through origin. Generally set lines, planes are solutions to the homogeneous system.
एक्झाम्पल दिलेलं आहे 2x - 3y = 0 दिलेलं आपल्याला. ओके, आता आणि हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला कशाचं लाईन कशाचं इक्वेशन मिळतं, तर स्ट्रेट लाईनचं, राईट ना. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कशा फॉर्मॅटमध्ये असतं, x + b x + y = c आपण म्हणूया, कॉन्स्टंट. ओके, किंवा हे आपलं काय ते इन जनरल इक्वेशन आपल्याला स्ट्रेट लाईनचं मिळतं, राईट ना. स्ट्रेट लाईन इज अ सोल्युशन, म्हणजे काय दिलेलं ह्या ठिकाणी इक्वेशन असताना 2x - 3y = 0 दिलेलं आहे. इट इज अ स्ट्रेट लाईन इक्वेशन सोल्युशन सेट ऑफ द होमोजिनियस लिनियर इक्वेशन. ओके, वी विल फाइंड हाऊ टू सॉल्व इट. ओके, आता पुढे काय दिलंय बघा, अंडरस्टँडिंग दिस सोल्युशन्स, नोट ax = b इज अ जनरल लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशन व्हेअर a = आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेलं आहे. x = काय दिलेलं आहे, x1 x2 up to xn हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. अँड b = काय दिलेलं आहे, b1 b2 up to bn. नोट ना सॉरी नाव इफ m = n द नंबर ऑफ इक्वेशन सेम ॲज द नंबर ऑफ अननोन देन ए विल बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, इफ डेट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन द सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. आता खाली एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून दिलं, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला कळेल की कसं आपण ऍक्च्युली सॉल्व्ह करतो. ओके, एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, 2x + 3y + 5z दिला इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन दिलेलं आपल्याला 3x + 6y + 2z = 11 आणि थर्ड वन दिलेलं आहे x + y + 4z = 6. हे तीन इक्वेशन्स दिले त्याने आपल्याला काय सांगितलेलं आहे की इफ नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर मोर दॅन द नंबर ऑफ इक्वेशन्स देन देअर विल बी द इन्फिनिटी मेनी सोल्युशन्स. हे आपल्याला नोट दिलेली आहे. आपल्याला काय फाइंड करायचंय, तर तुमचं हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं, म्हणजेच काय करावं लागणार आहे, x1 x2 आणि x3 व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड करावं लागणार आहे. ओके, खाली सुद्धा आपल्याला काय दिलं आहे, खाली एक एक्झाम्पल दिलंय, 2x + 35y - 39z = -12, 6x + 6y - 7z = 8 आणि थर्ड वन दिलेलं आहे 12x - 15y + 16z = 28. ओके, जॉमेट्रिकली 3 planes इंटरसेक्ट इन अ लाईन. ओके, म्हणजे हे आपल्याला काय दिलं, हे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत तुमच्या ह्याचे. ओके, हे पॉइंट्स कळालेत का? येस, कळालंय का? अब्दुल्ला, अफरा, भूषण, फैजान, ऋतुजा, सौरभ, सिद्धेश, सुफियान, प्रसाद, पटापट रिप्लाय दे. मला चॅट बॉक्स मध्ये नकोय, मला इथे पटापट रिप्लाय हवाय. येस मॅम, येस मॅम, येस मॅम. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नो नो. ओके चालेल, हे लेक्चर मी इथे एंड करूया आपण.